हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत कॅझुरिना बीच रिसॉर्टला. हे आहे कॅझुरिना बीच रिसॉर्ट. सो लेट्स गो अँड एक्सप्लोअर द रिसॉर्ट. हा आहे त्याचा एंट्रन्स. एंट्रन्सच्या समोर पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे. सो चला आपण आत जाऊया. सो एंटर केल्याबरोबर समोर आहे रेस्टॉरंट. सो दिस इज द रेस्टॉरंट. खूप मोठं रेस्टॉरंट आहे, छान लाईट्स लावलेले आहेत. इथे संध्याकाळी आणि सकाळी आपल्याला वीकेंड्सला बुफे मिळतो. त्यानंतर मेनू सगळा बोर्डवर लिहिलेला असतो, लाईट म्युझिक चालू असतं रेस्टॉरंटमध्ये, इवन फुल रिसॉर्टमध्ये सुद्धा. सो अशा प्रकारे मेनू डिस्प्लेला लावलेला असतो. सो व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड अवेलेबल आहे, डेझर्ट्स अवेलेबल आहे, तुम्हाला हवे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. नंतर आहे रिसेप्शन. रेस्टॉरंट एरियामध्ये राईट साईडला रिसेप्शन आहे, तिथे चेक इन फॉर्मॅलिटीज करून आम्ही मग चेक इन केलं हॉटेलमध्ये. सो दिस इज द रेस्टॉरंट एरिया. या आहेत रूम्स. इथे 7 वुडन कॉटेजेस आहेत, डिलक्स आणि सेमी डिलक्स रूम्ससुद्धा आहेत. सो आम्ही घेतलेलं वुडन कॉटेज. सो दिस आर द लेफ्ट साईडला ही पाथवे आहे टू द वुडन कॉटेजेस. दिस इज द वुडन कॉटेज. छानपैकी बाहेर सिटिंग अरेंजमेंट आहे, रेडिओ आहे, त्यामुळे आपल्याला म्युझिक ऑल ओवर द रिसॉर्ट ऐकायला मिळतं. त्या इथे समोर एवढी ग्रीनरी आहे आणि समोर दिसत आहेत ते सेमी डिलक्स आणि डिलक्स रूम्स आहेत. सो ही वुडन कॉटेज रूम आम्ही घेतलेली, रूम नंबर 5 आमची वुडन कॉटेज होती. याचं जे रेंट आहे ते 7000 पर नाईट आहे. आम्ही 3 जणं होतो, हजबंड, वाईफ आणि मुलगी. सो 3 जणांसाठी फॉर अ फॅमिली ऑफ 3 इट वॉज 7000 पर नाईट. सो हा आहे वुडन कॉटेजेस. 7 वुडन कॉटेजेस आहेत लाईनीमध्ये. मध्ये खूप छान नारळाची झाडं आहेत, भरपूर झाडी आहेत. समोर सेमी डिलक्स आणि डिलक्स रूम्स आहेत. सो आता आपण रूम टूर करूया. सो आता आपण एंटर करतो आहे आपल्या रूममध्ये. बाहेर सिटिंग अरेंजमेंट आहे, जसं मी सांगितलं, टेबल आणि 4 खुर्च्या दिलेल्या आहेत. तो तुम्ही संध्याकाळी ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स, टी, कॉफी एन्जॉय करू शकता. स्टँड दिला आहे कपडे वाळत घालण्यासाठी. पूर्ण कॉटेज ही वुडनची बनवलेली आहे, वुडन फ्लोरिंग प्लस त्याचे वॉल्स वगैरे सगळं, रूफ, एव्हरीथिंग इज ऑफ मेड ऑफ वूड. तो एंटर केल्यावर इथे एक सोफा आहे विच कॅन बी कन्वर्टेड इन टू अ बेड. त्यानंतर इथे साईड टेबलवर आपल्याला 2 बिस्लरीची बॉटल्स, इलेक्ट्रिक केटल, फोन आहे. त्यानंतर एक मोठा बेड आहे जिथे 3 जण आरामात झोपू शकता. त्यानंतर इथे आहे टीव्ही, एसी आहे. रूम खूप मोठी आहे, स्पेशियस आहे. त्यानंतर एक फुल साईज मिरर दिलेला. समोर आपल्याला स्टोरेज आहे विथ सम हँगर्स. हा आहे फुल साईज मिरर. त्यानंतर एक छोटा फ्रीजसुद्धा आहे. आणि दिस इज अ बाथरूम. बाथरूमसुद्धा वुडन आहे, वुडन फ्लोरिंग विथ वुडन फ्लोरिंग. आणि खूप छान नीट अँड क्लीन, हायजेनिक आहे. आता आपण चाललो आहोत कॉटेजेस. वुडन कॉटेजेस संपले आहेत. तर सेम पाथवेला आपण पुढे चालत गेलो की आपल्याला डावीकडे छान गणपतीचं देऊळ दिसतं, छोटंसं छान गणपतीचं देऊळ आहे. सो इथे पण छान लाईटिंग केलेली आहे, सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते. त्यानंतर पुढे चालत गेलं की ही शोची नारळाची झाडं आहेत. संध्याकाळी लाईटिंग लागल्यावर खूप छान दिसतं. त्यानंतर इथे आहे आपला स्विमिंग पूल. सो खूप मोठा स्विमिंग पूल आहे इथे. पूल त्यांनी छानपैकी मेंटेन केला आहे, पाणी खूप स्वच्छ होतं, त्यामुळे दिवसभर आम्ही मस्त स्विमिंग पूलमध्ये टाईम स्पेंड केला. त्यानंतर स्विमिंग पूलच्या बाजूला ही आहे पाथवे. दिस पाथवे गोज टू द बीच. सो यांचा प्रायव्हेट ॲक्सेस आहे बीचला. सो या गेटमधून तुम्ही बाहेर पडलं की अगदी 2 मिनटावर बीच आहे. सो आपण सरळ सरळ चालत गेलो आहोत आणि आता आपण बीचवर चाललो आहोत. अगदी 2 मिनटं चालत आलो की आपल्याला हा बीच लागतो. हा आहे तो रस्ता जिथून आपण रिसॉर्टमधनं बाहेर आलो आहोत. आणि समोर आहे बीच, नागावचा बीच. प्रायव्हेट ॲक्सेस टू बीच म्हणजे बीचच्या या भागामध्ये फक्त रिसॉर्टमधलीच लोकं येतात. नागावचा जो मेन बीच आहे तो लांब आहे, तिथे खूप गर्दी असते. सो इथे तुम्ही छानपैकी सनसेट एन्जॉय करू शकता, पाण्यामध्ये भिजू शकता. सो हा आहे नागावचा बीच.
आता जेवणाबद्दल बोलूया. संडेला आम्ही चेक इन केलेलं. सॅटर्डे संडे इथे बुफे सिस्टम असते. इथे होतं फुल कचोरी, त्यानंतर होता पनीर मसाला, त्यानंतर होतं आलू मटर पंजाबी, त्यानंतर होतं कॅबेज कॅप्सिकम, त्याची सुकी भाजी होती, चपाती होती, त्यानंतर होता स्टीम राईस, त्यानंतर होता दाल मसाला, त्यानंतर गोडामध्ये होतं श्रीखंड, बटर मिल्क, छास होतं, आणि त्यानंतर नॉनव्हेजमध्ये प्रॉन्स करी होती, दिस वॉज अ प्रॉन्स करी, आणि चिकन चौपाटी. हा आहे नाईट व्ह्यू. सो संध्याकाळच्या वेळी आम्ही रेकॉर्डिंग केलेली. सो लाईट्स लागल्यावर रिसॉर्ट कसा दिसतो तो आपण बघूया. इथे एक बंगलोसुद्धा आहे. सो मोठी फॅमिलीज असेल सो त्यासाठी 2 bedroomचा बंगलोसुद्धा आहे. सो हा आहे बंगलोचा व्ह्यू. सो खूप छान वाटलं मला. त्यांना एक प्रायव्हेट लॉनसुद्धा आहे. सो एक छान प्रायव्हेट गार्डन आहे, एक गेट आहे, त्याच्या आतमध्ये हा बंगलो आहे. त्यानंतर पुढे आपल्या सेमी डिलक्स आणि डिलक्स रूम्स आहे. दिस इज अ रेस्टॉरंट एरिया. रेस्टॉरंटच्या बाजूलासुद्धा हा पाथवे आहे. इथून आपण सगळ्या रूम्सकडे जाऊ शकतो. सो संध्याकाळच्या वेळी दिस इज अ व्ह्यू. लाईट्स लागलेले आहेत त्यामुळे हे रिसॉर्ट अजूनच छान दिसत आहे. सो डिनरमध्ये होतं व्हेज स्वीट कॉर्न सूप, त्यानंतर होतं हक्का नूडल्स, त्यानंतर होतं व्हेज मंचुरियन, व्हेज फ्राईड राईस होता, त्यानंतर होती पनीर कढाई, कांदा बटाट्याची भाजी, चपाती होती, भाकरी होती, त्यानंतर फ्रूट सलाड होता, फ्रूट कस्टर्ड स्वीटमध्ये, त्यानंतर सोलकढी होती, आणि नॉनव्हेजमध्ये होतं पॉम्पलेट फ्राय आणि चिकन कोल्हापुरी.